पोलिसांच्या मारहाणीत आरोपीच्या कस्टडीत मृत्यू. कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती, त्यांचे सहकारी व पोलिसांच्या मृत्यूस कारणीभूत नातेवाईकांनी केला आरोप. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात राहत असलेले हरिसिंग राठोड यांनी काही दिवसापूर्वी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती इथे असलेली जमीन शेत सर्वे नंबर 226/1 व 226/14 येथील आपला ताबा केला. या जमिनीचा दावा हरिसिंग राठोड यांनी न्यायालयात दाखल केला असता न्यायालयाने हरिसिंग राठोड यांना मनाई हुकम दिल्यामुळे त्यांनी या जागेवर आपल्या घराचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्यामराव चव्हाण, सचिव अविनाश जाधव, संदीप चव्हाण, किशोर वानखडे यांनी या जागेवर बांधकाम केले असता असे म्हणत हरिसिंग राठोड व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करून केलेले बांधकाम पाडून टाकण्याची धमकी दिली असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सांगितले आहे. एवढेच नाही तर श्यामराव चव्हाण व त्यांचे सहकारी मार्फत आरोपी हरिसिंग राठोड व त्यांच्या परिवारावर शासकीय कामात अडथळा करत असल्याचे कलम 353 नुसार खोटा गुन्हा दाखल केला असण्याचा आरोपही मयत हरिसिंग राठोड पोलिसांनीही हरिसिंग राठोड यांना 30/1/2019 रोजी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन रात्रभर मारहाण केली व कस्टडीत ठेवले. तसेच सकाळीसुद्धा काही पोलिसांनी गंभीररित्या मारहाण केली असल्याची ही मयत हरिसिंग राठोड यांच्या नातेवाईकांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ही घटना हरिसिंग राठोड यांच्या घरच्यांना कळू नये यासाठी पोलिसांनी कस्टडीतून काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी याबाबत हरिसिंग राठोड यांच्या घरच्यांना विचारणी केली असता त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असे सांगितले. असे असले तरीही मात्र हरिसिंग राठोड यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्यामराव चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांमुळे झाला असण्याचा आरोपही हरिसिंग राठोड यांनी त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याशी बोलताना केला. अरविंद भोरे, हातगाव. आता हे पंचनामा हे चुकीचा गुन्हा दाखल करून ह्या माझ्या भावावर आरोप दाखल करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं आणि पोलीस कस्टडीमध्ये रात्रभर मारहाण करून त्याला कसल्याही प्रकारे बिमारी नाही, एक गोळीसुद्धा घेतलेली नाही आणि अशा प्रकारे मारहाण करून मयत झाल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये आणून त्यांनी इथं आणून टाकलेलं आहे आणि कोणी बघू लागले म्हणे लेकरं कोणी तर ती बघू सुद्धा दिले नाही म्हणे त्यांना आणि त्याचं कोणीच नाही तिथं मेलं तिथं दवाखान्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आणि ह्या पोलीस स्टेशनच्या जे काही लोक याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही लास इथून नेणार नाही. हे महत्त्वाचं आमचं पोलीस स्टेशनवर पोलीस PSI या लोकांवर पूर्ण गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतरच आम्ही नेणार. वापरू लागलो मग आता हे काय म्हणते ते शामरावचे वाण ते काय निवडून आलं म्हणते परत काय ते समजत नाही ते लोक काय ते कोणत्या पार्टीचे निवडून आले आणि मग त्यानं केली ते हिडाबुटी येऊन आमच्यावर हिडाबुटी येऊ की ते मीटिंग केलं की हरसिंगला मारून टाकायचं मग त्याचं कोणीच काय करत नाही असं म्हणून तर आमच्या कानावर आली होती. आमच्या तंड्यातल्या बी लोकांचे हात आहे याच्यात तर काय की पहिल्या दिवशी परवा दिवशी डोजर लावलं तर आमच्या मालकानं गेलं ते डोजरवाल्याला सांगितलं काम उठून जायला बापू हो आहे म्हणून तर डोजर ते बंद केली ते बंद केली डोजर मग काय की तंड्यातले लोक होते बसून ते पाहून पळून गेले ते मग आईनं अर्ज दिले मग PSI म्हणलं ते श्यामराव चव्हाणला आणि ते कोणतं सच्ची आहेत याचं त्या सच्चीला आला म्हणलं ते